तर आज आपण बघणार आहोत एखादा व्यवसाय आपण कसा करावा, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला एक अशी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे ज्यात तुम्ही दर महिना 12,000 पासून ते 5,00,000 रुपयापर्यंतची अर्निंग करू शकता ह्या बिझनेसमधून. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज प्रत्येक मराठी उद्योजकांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा ऑलरेडी व्यवसाय करत आहेत त्यांना बिझनेसचं नॉलेज देणं, प्रत्येक मराठी व्यक्तीला उद्योजक बनवणं, प्रत्येक मराठी व्यक्तीला ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा ऑलरेडी व्यवसाय करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी मी हा चॅनल सुरू केलेला आहे आणि मला तुमची मदतची गरज आहे. मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, कारण माझं व्हिजन मिशन आहे, या चॅनलचं व्हिजन मिशन आहे की प्रत्येक घराघरात आज आपल्याला उद्योजक घडवायचा आहे, उद्योजक बनवायचा आहे. त्याच्यासाठीच मी हा चॅनलची सुरुवात केलेली आहे. बिझनेसचा पूर्ण नॉलेज मी ह्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुमचे जितक्याही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. तर चला मग आपला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करण्याआधी कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत ते आपण जरा समजून घेऊयात. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एक मार्केट असणं गरजेचं आहे की किती आपल्याकडे ऍक्च्युअली कस्टमर्स किती असायला पाहिजे. मित्रांनो, फिजिकल बिझनेस जर आपण केला तर फिजिकल बिझनेसमध्ये मार्केट सॅच्युरेट असते, कारण ज्या सिटीमध्ये तुम्ही बिझनेस करत आहात त्या सिटीच्या आसपासचीच एरिया तुमचा बिझनेस कव्हर करत असते, तितकेच कस्टमर तुमच्यापर्यंत येत असतात. परंतु ज्यावेळेस आपण एखादा डिजिटल बिझनेस करतो त्यावेळेस आपलं पूर्ण इंडिया, पूर्ण वर्ल्ड आपला मार्केट असतो. त्याच्यासाठीच मी आज डिजिटल बिझनेसवरच फोकस करणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे त्याचा जर आपण टोटल ॲड्रेसेबल मार्केट बघितला तर ऑलमोस्ट 1,00,000 करोडची ही मार्केट आहे इंडियामध्ये. तर ही इंडस्ट्री खूप ग्रोईंग इंडस्ट्री आहे. जे ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे. तर मित्रांनो, जितकेही आज तुम्ही सक्सेसफुल स्टार्टअप्स बघत आहात ते सगळेच्या सगळे मार्केटमध्ये एक बर्निंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत आणि त्याच्यासोबतच कस्टमरना सुद्धा त्या प्रोडक्ट किंवा त्यांच्या सर्व्हिसेसची नीड आहे. जितकेही तुम्ही आज युनिकॉर्न स्टार्टअप्स बघत आहात ते सगळ्याच्या सगळे बर्निंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. त्याच्यासोबतच कस्टमरची गरज, किती कस्टमरना त्या प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेसची गरज आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, आपण ज्या वेळेस एखादा डिजिटल बिझनेस करतो त्यावेळेस तो बिझनेस एक्सपांड करण्यासाठी पण खूप सोपी असते जर आपण एखादा डिजिटल बिझनेस केला तर. मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलेला नसाल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता. मी ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. त्यामध्ये मी इन डिटेल कव्हर केलेला आहे की बिझनेस कोणता करावा किंवा एखादा व्यवसाय कसा असावा त्या रिलेटेड सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. नक्कीच तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर मी आज तुम्हाला जे बिझनेस आयडिया शेअर करणार आहे, जे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ते बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे डॉक्टर विवेक बिंद्रांची IBC बिझनेस मॉडेल. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर विवेक बिंद्रा माहितीच असतील. डॉक्टर विवेक बिंद्रा हे इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आणि बिझनेस कोच आहेत आणि त्यांचा यूट्यूब चॅनल आज वर्ल्डमध्ये बिझनेससाठी 1 पोझिशनवर आहे. आणि त्यांचाच हे फ्रँचायझी बिझनेस मॉडेल आहे IBC, ज्यालाच आपण म्हणतो इंडिपेंडेंट बिझनेस कन्सल्टंट. मित्रांनो, मी सुद्धा हा व्यवसाय करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी इथे शेअर करणार आहे की हा बिझनेस मॉडेल कोणताही MLM किंवा नेटवर्क मार्केटिंगचा असा बिझनेस नाही आहे. हे प्योर बिझनेस आहे ज्यात आपण या बिझनेसचा टोटल ॲड्रेसेबल मार्केट मी तुम्हाला शेअर केलेला आहे. ऑलमोस्ट 1,00,000 करोडचा इंडियाचा हा मार्केट आहे. मित्रांनो, जितकेही स्टार्टअप्स आहेत त्यांना आज आपण स्टडी केला तर ते बर्निंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. तसंच आज विवेक बिंद्रांचं जे IBC मॉडेल आहे हे एका बर्निंग प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठीच हा बिझनेस मॉडेल आहे, ज्यामध्ये आपल्याला IBC बनल्यानंतर ना काम काय करावं लागतो ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. यामध्ये मित्रांनो, आज तुम्ही जर मार्केट बघितला त्यामध्ये कित्येक उद्योजक आहेत त्यांना त्यांचा व्यवसायात प्रॉब्लेम आहेत, किंवा असे उद्योजक आहेत ज्यांना व्यवसायात प्रॉब्लेम नाही आहे परंतु त्यांचा व्यवसाय त्यांना एक्सपांड करायचा असतो, तर त्यामध्ये IBC त्यांना मदत करतो कन्सल्टिंग करून. तर मित्रांनो, ही कन्सल्टिंगचा बिझनेस आहे. सोबतच उद्योजक झाल्यानंतर जितकेही जॉब करणारे व्यक्ती आहेत ज्यांना पुढे जाऊन प्रमोशन्स पाहिजे त्यांच्या जॉबमध्ये, प्रायव्हेट जॉबमध्ये, त्यांना आपण स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये मदत करतो एक IBC. जितकेही स्टुडंट आहेत त्यांना पुढे जाऊन चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आहे तर त्यांना आपण मदत करतो. जितकेही स्टुडंट आहेत पुढे जाऊन त्यांना आपलं स्वतःचं एखादं नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यामध्ये एक IBC मदत करतो. ज्यांना कोणाला
व्यवसाय करायचा आहे, ज्यांना कोणाला स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्या सगळ्यांना आयबीसी मदत करतात. त्याच्यासोबतच जितक्याही नर्सरीपासून ट्वेल्थपर्यंत जे काही स्टडी करत आहेत, स्टडीमध्ये सुद्धा आज आपण डिजिटली मदत करत आहेत. आज मी तुम्हाला जे काही शेअर केलेलं आहे मित्रांनो, त्या सगळ्यांना आज आपण सोल्युशन प्रोव्हाइड करत असतो. आता त्याच्यासोबतच आपण ह्यांना सगळ्यांना मदत करून इथं आपली अर्निंग होते. तर असा एक सिंपल बिझनेस मॉडेल आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला इथं फक्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे, तर इथं तुम्हाला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. बिझनेसचा सगळा नॉलेज तुम्हाला इथं दिला जातो. मित्रांनो, आज बिझनेसच्या रिलेटेड सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आयबीसी बनल्यानंतर मिळते. इथं तुम्हाला लर्निंग प्लस अर्निंग दोन्ही ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला या बिझनेस मॉडेलमधून मिळतो. तर मित्रांनो, खरंच तुम्ही थोडंफार इन्व्हेस्टमेंट करून एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर तुमचा विचार असेल, तर मित्रांनो नक्कीच माझ्या ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेन की कसं तुम्ही आयबीसी बनवू शकता. मित्रांनो, एकदा तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा व्यवसाय आहे, पुढे जाऊन तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही जॉब करत आहात, एक ॲडिशनल इन्कम ऑफ सोर्स बघत आहात, तर तुम्ही डेफिनेटली आयबीसी बनवू शकता. तर मित्रांनो, आयबीसीच्या अधिक माहितीसाठी एकदा तुम्ही नक्कीच माझ्या ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे फ्री बिझनेस कन्सल्टेशनची, ज्यात तुम्ही तुमचा नाव नंबर देऊन रजिस्टर करू शकता फ्री बिझनेस कन्सल्टेशनसाठी. तर मित्रांनो, खरंच तुम्ही सिरियस आहात, तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर नक्कीच माझ्या ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक मराठी व्यक्तींपर्यंत पोहोचलाच पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नाही, सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये तुम्ही इथंपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.